नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी शेव लाडू। चवीला वेगळे आणि खास पारंपरिक पदार्थ म्हणजे शेवेचे लाडू। चला तर मग ह्याची रेसिपी बघूया। शेव लाडू बनवण्यासाठी आधी चणा डाळीचे पीठ भिजून घेऊया। त्यासाठी 2 कप चणा डाळीचे पीठ पातेल्यात घेतले आहे। पीठात किंचित मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजून घ्यावे। साधारण 1/4 कप पाणी लागते। सर्व पाणी एकदम न घालता थोडे थोडे घालावे। पीठ घट्ट न भिजवता थोडे सैलसर भिजवावे, जेणेकरून शेव कडक न होता खुसखुशीत होईल। शेवेची मीडियम साईजची जाळी चकलीच्या साच्यात लावून घेतली आहे। साच्याला आतून तेल लावून घ्यावे। त्यानंतर त्यात भिजवलेले थोडे थोडे पीठ त्यामध्ये घालून साचा बंद करून घ्यावा। शेव पाडून घेऊया। तेल छान गरम झालेले आहे। मीडियम फ्लेमवर शेव तळून घेऊया। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोऱ्या हळूवार फिरवून शेव पाडून घ्यायची आहे। शेव जास्त कच्ची किंवा कुरकुरीत न तळता हलकी तळली गेली की तेलातून काढायची। शेव कच्ची ठेवली तर लाडू लवकर खराब होतात आणि कुरकुरीत शेव केली तर लाडू मऊ न होता कडक होतात। आता ही शेव खालच्या साईडने 2 मिनिटं आणि वरच्या साईडने 2 मिनिटं अशी आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे। शेव आपली व्यवस्थित तळली गेली आहे। आता ह्या शेवेला प्लेटमध्ये काढून घेऊया। अजून एक शेवेचा घाणा काढून दाखवते। सोऱ्या हळूवार फिरवून शेव पाडून घ्यायची आहे। आता ही शेव खालच्या साईडने 2 मिनिटं आणि वरच्या साईडने 2 मिनिटं असे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे आणि शेव व्यवस्थित तळली गेली की प्लेटमध्ये काढून घ्यायची। दिवाळी स्पेशल लाडू, चकली, करंजी, अनाशे तसेच इतर फराळांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा। तुम्ही बघू शकता सर्व भिजवलेल्या पिठाची शेव पाडून घेतली आहे। शेव थोडी गरम असतानाच कुसकुरून घ्या किंवा मिक्सरमधून फिरून बारीक करून घ्या। मिक्सरमधून फिरवलेली शेव साखरेचा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 कप साखर घेतली आहे। त्यात 1 कप पाणी घालूया। एक तारी पाक करायचा आहे। त्यासाठी साखर विरघळली की 5 मिनिटे मीडियम गॅसवर पाक उकळू द्यायचा। बघा, एक तार आलेली आहे। गॅस बंद करून पाकामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा केशर सिरप घालावे। पाकात हे सर्व नीट मिक्स करून घ्यावे। केशर सिरप ऑप्शनल आहे, त्यामुळे लाडूला छान रंग येतो। आता पाकामध्ये शेव व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे। झाकण ठेवण्याआधी लाडवाच्या मिश्रणामध्ये 1 चमचा तूप घालून ते नीट मिक्स करून घ्यायचे, त्यामुळे लाडूला छान चकाकी येते आणि लाडू तयार झाल्यावर त्यावर साखरही जमा झालेली दिसत नाही। 20 मिनिटे झाली आहेत। तुम्ही बघू शकता खाली अजिबात पाक उरलेला नाहीये। पाकामध्ये शेव छानपैकी मुरली आहे। त्यामध्ये मिक्स ड्रायफ्रुट्सचे तुकडे आणि मनुके व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छानपैकी गोल गोल लाडू वळले जात आहेत। अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घेऊया। बघा किती अप्रतिम सुंदर असे हे लाडू दिसत आहेत। तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। बघा किती सहजपणे लाडू तुटत आहे। खूपच सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला हे शेवेचे लाडू सांगितले आहेत। तुम्हीही नक्की बनवून बघा। चला तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।